महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। विश्व हिंदू परिषदेच्या धुळे जिल्हा महामंत्रीपदी उमेश चौधरी यांची निवड। हिंदू संघटनांच्या बांधवांनी त्यांचा पुष्पहार घालून केले अभिनंदन। विश्व हिंदू परिषदेच्या धुळे जिल्हा महामंत्रीपदी उमेश चौधरी यांची निवड झाली असून शहरातील श्रीराम मंदिरात त्यांचा हिंदू संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। यावेळी धुळे शहरातील राष्ट्रीय सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चौधरी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला असून दरम्यान ज्या ज्या वेळी धुळे शहरात हिंदुत्वासाठी गरज पडेल त्यावेळी मी नेहमीच पुढे असेल आणि हिंदू समाजास न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल असे यावेळी नवनिर्वाचित महामंत्री उमेश चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तसेच धुळे शहरातील भगवान श्रीराम मंदिरामध्ये नवनिर्वाचित महामंत्री उमेश चौधरी यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे बांधव एकत्र जमल्याचं बघायला मिळालंय। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे महानगर मंत्री म्हणून आम्हाला पुढील काळासाठी दायित्व देण्यात आलं आहे। समाजातील सगळे माझे मार्गदर्शक हितचिंतक माझे सहकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व आयाम त्यातील सर्व जबाबदार दायित्ववान कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन आणि विश्वासामुळे माझ्यावर ही जबाबदारी हिंदू समाजाच्या वतीने टाकण्यात आली आहे। मी त्याचा प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वीकार करतो। भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदुत्वासाठी समाजाला घेऊन संघटित होऊन कार्य करण्याची गरज येईल त्या त्या ठिकाणी मी खारीचा वाटा म्हणून सहभागी होईल आणि माझ्यावर जे दायित्व दिलं आहे त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करेन एवढंच या। यावेळी महेश मिस्तरी, चेतन मंडोरे, संजय गुजराती, अमित खोपडे, पैलवान संजय शेंडे, मनोज मोरे, सतीश महाले, सचिन शेवतकर, दिनेश बागुल, विक्की परदेसी, संजय वाल्हे, रजनीश निंबाळकर, पंकज धात्रक, नितीन शिंदे, रोहित चांदोडे, सचिन रणमळे आदी राष्ट्रीय सेवा संघाचे आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।